रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. परखडवाना संस्कृतीचा साज सत्याचा शोध बुलंद आवाज. नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत. जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. वॉटर प्युरिफायर व्यवसायात ऍक्वाबीज या नवीन ब्रँडचे दिमागदार उद्घाटन. पत्रकार दिनी धुळे ज्येष्ठ पत्रकारांचे आंदोलन. संबापा कॉलनीत लाखो रुपयांची धाडसी चोरी, तब्बल 8 लाखाच्या रोकडचा 9,12,000 मुद्देमाल चोरून पोबारा. धुळे ते औरंगाबाद एसटी फलक बदलून धुळे ते संभाजीनगर करा, मनसेचे आंदोलन. अकोले तालुक्यातील राजूर बस स्थानकात वाहतुकीची कोंडी. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने डेबेवाडी येथे वृक्षारोपण पत्रकार दिन साजरा. अकोले तालुक्यातील तुळशीराम भांगरे या तरुणाची व्यथा. आता बातमीपत्र विस्ताराने. शहरातील लेणी चौकातील जवाहर मेडिकल स्टोअरच्या मालकाचे चितोर रोड संबापा कॉलनीत घरात जबरी चोरी करीत चोरांनी कपाटातून तब्बल 8 लाखाच्या रोकडसह 9,12,000 मुद्देमाल चोरून नेला. या चोराच्या घटनेने संबापा कॉलनीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जवरीलाल उर्फ जवाहर मांगीलाल जैन राहणार प्लॉट नंबर 97 संबापा कॉलनी चितोर रोड धुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिनांक 5 जानेवारी रोजी जवाहर जैन हे बाहेरगावी गेले असल्याने पत्नी आणि मुलगा हे मेडिकल स्टोअर्सवर गेले होते. याचा फायदा उचलत सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोराने जैन यांच्या घराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील देवारातील लोखंडी कपाट आणि बेडरूम मधील लाकडी कपाटे उघडून तिजोरी तोडून 12 तोळे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 9,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. रात्री 10 वाजता जवाहर जैन यांची पत्नी मेडिकलवरून घरी परत आले असता ही चोरीची घटना उघड झाली. तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत तसेच शहर पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकासह पोलिसांनी चोराचा मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांच्या नेतृत्वात धुळे एसटी डेपो येथे धुळे ते औरंगाबाद जाणाऱ्या गाडीचे नाम फलक बदलवून त्या जागी धुळे ते संभाजीनगर फलक लावण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करून मागणी करण्यात आली. तसेच धुळे ते संभाजीनगर असे नाव असलेले 10 फलक आगार प्रमुख यांना भेट देण्यात आले.
यापुढे ह्या नामाचेच फलक वापरावे असा मनसेच्या वतीने इशारा देण्यात आला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ह्यापूर्वीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे असे जाहीर केले होते, परंतु 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर सुद्धा हे नामांतर होऊ शकले नाही. तसेच 2014 साली देखील युतीची सत्ता आल्यावर त्यावेळी देखील नामांतर होऊ शकले नाही. आणि आता श्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असताना देखील औरंगाबादचे संभाजीनगर हे नाव होऊ शकत नाही आणि त्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. ऐदलाबादचे पूर्वीचे नाव बदलून मुक्ताईनगर होऊ शकते, मग औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही असा सवाल देखील मनसेच्या वतीने करण्यात आला. यावेळी मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंग राजपूत, संदीप जडे, संतोष मिस्त्री, मनसे एसटी कामगार सेनेचे विभाग अध्यक्ष श्री गणेश गायकवाड, मनसे धुळा तालुका अध्यक्ष नंदू पाटील, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश दुसाने, अनिल खेमनार, साहिल खान, अविनाश देवरे, रोहित नेरकर, नरेश हिरे, बापू ठाकूर, अक्षय शिंदे, भालचंद्र धनगर, हरीश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे आगारातील धुळे येथून औरंगाबाद जाणाऱ्या गाडीचे नाव फलक बदलून धुळे ते संभाजीनगर करण्यात आलेले आहे. आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळे येथील आगारात आगार प्रमुख यांना आम्ही धुळे ते संभाजीनगर असे 10 बोर्ड बनवून ते भेट देत आहोत. इथून पुढे या आगारातनं जाणाऱ्या गाड्यांवर धुळे ते औरंगाबाद न देता धुळे ते संभाजीनगर असलेले फलक लोकांना दृष्टीत पडले पाहिजे म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आणि आम्ही या आघाडी सरकारकडे ठामपणे मागणी करत आहोत, यापूर्वी ऐदलाबादचे नाव बदलून मुक्ताईनगर होऊ शकते तर मग औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर का होऊ शकत नाही. स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असताना त्यांनी घोषणा केली होती की औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर होईल, परंतु युतीची सत्ता 1995 साली आल्यानंतर देखील ते नामांतरण होऊ शकलं नाही. त्यानंतर 2014 साली पुन्हा युतीची सत्ता आली तेव्हा सुद्धा होऊ शकले नाही. आणि आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सुद्धा जर औरंगाबादचे संभाजीनगर नाव होत नसेल तर या आघाडी सरकारचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. निषेध असो निषेध असो आघाडी सरकारचा निषेध असो. धुळे जिल्ह्यातील अधिस्वीकृती धारक 8 ज्येष्ठ पत्रकारांना अतिशय दुःखद मनस्थितीतून जावे लागत आहे. महासंचालनाने चालवलेल्या छळाला कंटाळून आज धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. धुळे जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले आहे. महाराष्ट्र शासनाने अधिस्कृती धारक 60 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ पत्रकारांना जी सन्मान पेन्शन लागू योजना केली आहे, मात्र 2019 साली लागू झालेल्या या सन्मान पेन्शन योजना ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने राबवण्यास सुरुवात केली त्यावेळी मात्र ज्येष्ठ पत्रकारांच्या फॉर्ममध्ये काही ना काही त्रुटी काढून पेन्शनचे प्रकरण नामंजूर करण्यात येऊन नाहक त्रास देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात जर महाराष्ट्र शासनाने सर्व अटींची पूर्तता करून ज्येष्ठ पत्रकारांना न्याय दिला नाही तर यापुढे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वयाच्या 60 वर्षानंतर आणि ज्यांच्याकडे आधी स्वीकृतीधारक पत्रिका आहे अशा लोकांना पेन्शन देण्याची योजना गेल्या वर्षी मंजूर केली. 2019 साली मंजूर झाली ही योजना. ज्यावेळेस राबवायला घेतली त्यावेळेस मात्र अनेक त्रुटी काढून अनेकांचे प्रकरण जवळपास सर्वांचेच प्रकरण त्यांनी परत केलेले आहेत. आतापर्यंत तुटपुंज्या अशा 5 ठराविक लोकांच्याच पत्रिका त्यांनी पेन्शन मंजूर केलेलं आहे. आणि ही जी सन्मान योजना आहे पेन्शन म्हणून देण्यात येणारी ही जी सन्मान योजना आहे त्या योजनेमधले जे निकष आहेत ते त्यांनी ठरवले आणि ते देखील नीटपणे पाळले जात नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातले 8 पत्रकारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत आणि ते परत पाठवण्यात आले आहेत. आता हे सर्वांच्या रास्त मागण्या असून त्यांच्या सर्व निकष त्यांनी पूर्ण केलेले आहेत. या योजनेनुसार त्यांना जर या उपोषणाच्या आजच्या लाक्षणिक उपोषणाच्या समाप्तीनंतर जर सकारात्मक विचार होऊन या अर्ज पुन्हा मंजूर करण्यात आले नाही तर यापुढे अतिशय तीव्रता लढा उभारण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे. आणि यापुढे शासनाने सन्मानपूर्वक देण्यात आलेल्या त्यांच्याकडून देण्यात आलेल्या जे आधी स्वीकृतधारक पत्र आहे ते देखील हे पत्रकार परत करणार असून आणि पुढे प्रानंतिक उपोषणाचा या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विधायक कामांना जगासमोर आणून त्या कामांना पाठबळ देण्याचे काम पत्रकार करत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता पत्रकार काम करत असतात. त्यामुळे समाजासाठी कायम काम करणाऱ्या पत्रकारांना पाठबळ देणे गरजेचे आहे असे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात देवेवाडी वनपाल सुभाषराव राऊत यांनी मत व्यक्त केलं. पत्रकार दिनानिमित्त देवेवाडी तालुका पाटण येथे वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र पानवळ, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सागर पाटील, प्रहार अपंग क्रांती पाटण तालुका अध्यक्ष विद्या कारंडे, वनपाल डीडी बोडके, पत्रकार नितीन खरात, सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव पाटील, अजय कुंभार, रशिकांत होलमुखे, अनिकेत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी सागर पाटील, सातारा. न्यू इंडिया सेल्स कॉर्पोरेशन अंतर्गत वॉटर प्युरिफायर व्यवसायात गेली 20 वर्षापासून सेवा देत आहे. त्यात आता नव्याने एक्वा बीज या नवीन ब्रँडचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यावेळी 5 कोटी लोकांना शुद्ध पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी न्यू इंडिया कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर अभिजित सूर्यवंशी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की आज वॉटर क्युरिफायर व्यवसायात एका नवीन एक्वा बीज या वॉटर क्युरिफायरचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सिद्ध जल टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आली असून ही टेक्नॉलॉजी पाण्याला अतिशुद्ध करते आणि विशेष म्हणजे एक्वा बीज पिण्याच्या पाण्याच्या मशीनमध्ये चांदी, सोने, पितळ, तांबे इत्यादी धातूंचा वापर करण्यात आला आहे अशी माहिती अभिजित सूर्यवंशी यांनी दिली. या एक्वा बीज या नवीन ब्रँडच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर अजित मराठे, बिल्डर अँड डेव्हलपर्स बिझनेस कोच मुंबई, श्रीराम देशपांडे, राजेंद्र सावंत, संग्राम लिमये, माधव राजपूत या प्रमुख मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी अभिजित सूर्यवंशी. न्यू इंडिया सेल्स कॉर्पोरेशन मार्फत आज एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे एक्वा बीज. एक्वा बीज मध्ये ना सिद्ध जल नावाची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. ते पाण्याला सिद्ध करणार आहेत. सिद्ध करत असताना या पाण्यात या मशीनमध्ये चांदी, सोनं, तांबं, पितळ अशा सगळ्या धातूंचा वापर केलेला आहे. 24 कॅरेट सोनं याच्यामध्ये वापरलं गेलं आहे. 24 कॅरेट सोन्याने हे पाणी सिद्ध होणार आहे. त्या पाण्यावर जलसंस्कार होणार आहेत. ते पाणी नक्कीच आरोग्यासाठी सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर ह्या जी टेक्नॉलॉजी आहे याच्यासोबत आम्ही एक दुसरी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. तिचं नाव आहे शिल्ड टेक्नॉलॉजी. जी आमच्या मशीनमधले असलेले जे स्पेअर आहेत, महागडे स्पेअर, पंप आणि मेम्ब्रन याची लाईफ वाढवणार आहेत. ते पंप आणि मेम्ब्रन यामुळे खराब होणार नाही. जे क्षारयुक्त पाण्याने खराब होतात ते होणार नाही आहे. आणि आमचं जे मिशन आहे 5 कोटी लोकांना शुद्ध पाणी, या मिशनमध्ये आम्ही सहभागी झालो. आपणही सहभागी व्हा असं मी आपण सगळ्यांना नम्र विनंती करतो. हे प्रॉडक्ट आमच्याकडे अवेलेबल झालं आहे जैन चौकात जैन ज्युनियरच्या समोर. न्यू इंडिया सेल्स कॉर्पोरेशन इथे आमचं ऑफिस आहे. सगळ्यांनी व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर जे आमचे जुने ग्राहक आहेत किंवा ज्यांना वॉटर प्युरिफायर घ्यायचं आहे असे या प्रत्येकाने व्हिजिट करा आणि त्यांचं गिफ्ट घेऊन जा असं मी त्यांना आग्रही राहील. थँक्यू. अकोले तालुक्यातील आग्रानंतर सर्वात मोठे बसस्थानक म्हणून राजूर बसस्थानकाची ओळख आहे. मात्र एसटी आगार प्रमुख स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने बसस्थानक बाहेर असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूने दुकाने लावण्यात येतात. रस्त्यावर मोटरसायकल लावून नागरिक मार्केटमध्ये जातात. यावेळी बस वाहतूक सुरू झाल्यानंतर बस चालवण्यात अवघड होते. त्यात समोरून ट्रक किंवा जीप दुसरी बस आली तर एकमेकाला वाहन घासून जाते. रस्त्याच्या बाजूला बसणारे दुकानदार रस्त्यावर येतात. 8 मीटर रस्ता असून 4 मीटर शिल्लक राहतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि त्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी या रस्त्याने जातात. या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही, वाहतूक पोलीस नाही, त्यामुळे वाहतूक बराच काळ विस्कळीत होते तर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून तातडीने बंदोबस्त करून रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले.
कोणतेही नियोजन न करता स्लॅब टाकला, मात्र तो कोसळून तुळशीराम भांगरे ह्या तरुणाचा अपघात झाला आणि त्याच्या आयुष्यात अंधार आला आणि गेली 8 वर्ष तो मरण यातना भोगत असून ऑपरेशनसाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने घरातच तो एक एक दिवस मोजत आहे. पत्नी व आई मजुरीला जाऊन कुटुंब चालवत असून आदिवासी संघटनांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी दाद मागण्याचे ठरवले आहे. आदिवासी भाग असलेल्या मवेशी गावात तुळशीराम भांगरे इयत्ता 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे 2019 गवंडी काम सुरू केले. तो कमवत असल्यामुळे त्याचा प्रपंच सुरळीत चालू होता. 2013 उजाडली आणि तुळशीरामच्या आयुष्यात तो काळा दिवस उजाडला. राजूर येथे एका व्यापाऱ्याकडे दुकानाचा स्लॅबचे काम सुरू होते. चिंचवणे येथील कामावरून सोमनाथला राजूरला बोलवण्यात आले. त्यावेळी त्याने आपले काम सोडून राजूरच्या कामावर स्लॅब खोटायचे काम सुरू केले. मात्र 12 फूट लांबीच्या पडतीला खालून ज्या प्रमाणात सपोर्ट आवश्यक होता तो गेला नाही. चुकीच्या पद्धतीने तो स्लॅब टाकण्यात आला होता आणि तुळशीराम उभा असताना अचानक स्लॅब कोसळल्याने त्याच्या कमरावर तो पडून त्यात दाबला गेला. आजूबाजूला आवाज झाल्याने लोक पळत आले. त्याला डॉक्टर लांडे हॉस्पिटल येथून डॉक्टर गणोरे रुग्णालय संगमनेर येथे हलवण्यात आले. मात्र उपचार यशस्वी झाले नाही. कमरेपासून खाली तो पूर्ण अपंग झाला. गेल्या 8 वर्षापासून घरात नुसता पडून आहे. मागे आई वडील पत्नी 2 मुले असा परिवार आहे. आई पत्नी मजुरीचे काम करून कसा बसा प्रपंच चालवतात. ज्यांच्यामुळे अपघात झाला त्या व्यक्तींना याची काहीच सोयीर सुतक नाही. त्याची पत्नी त्याची मनापासून सेवा करते, मात्र आपल्याला ऑपरेशन करायचे आहे, हे जीवन जगणे मला अशक्य झाले आहे, मला मदत करा, असे जीवन जगण्यापेक्षा मरण परवडेल असं म्हणत तो हुंके देत रडतो. ते पाहून आई वडील पत्नी मुलेही रडतात. देवाने आमच्यावर ही वेळ का आणली असे म्हणतात. त्याच्या आयुष्याचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र त्याला आधार नसल्याने जगण्यासाठी धडपड करत आहे. 2 भाऊ आहेत पण तेही गरिबीत जीवन जगतात. ज्या स्लॅबमुळे त्यांचे आयुष्य अंधारात आले मिस्त्री काम म्हणजे दगडो असवले यांच्याकडे करत होतो. तर ते कामावर मी एक म्हणजे दगडो असवल्यांचं काम होत होते. चिंचवणे येथे चालू होत पण मी इथं याच्यापर्यंत हिल्लेदेवपर्यंत गेलो होतो. तिथनं मला त्यांनी डायरेक्ट म्हणजे ती राजूरला एक कारागीर कमी असल्यामुळं पूर्ण मी मला तिथनंच त्यांनी राजूरला नेलं आणि तिथं कारागीर नसल्यामुळे मी मला त्यांनी त्या कामावरती ठेवलं. म्हणजे 1 महिन्यापूर्वी त्या कामाचा स्लॅब खोललेला होता. असं म्हणजे ओपन पडवी वगैरे होती, तिचा स्लॅब होता. म्हणजे लेंटल पान होतं असं 10-12 फुटाचं पान होतं वगैरे आणि ओपन पडवी होती, तिचा प्लॅस्टर काढायचा होता. तिथं पाड वगैरे आदल्या दिवशीच निम अर्ध तयार झालेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी असं निम होतं. ते आम्ही गेल्याच्या नंतर ते पूर्ण केलं आणि बांधकाम असं पूर्ण म्हणजे भिजून वगैरे घेतलं होतं आम्ही तिथलं आणि असं थोडंफार भिजवायचं राहिलं होतं. एक मजूर होता तो पण माझ्यासोबत कामाला वगैरे होता. आम्ही दोघं पण बांधकामावरती होतो पण ते काम आहे ना निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे ते स्लॅप आहे ना पूर्ण असं म्हणजे आम्हाला काही वगैरे समजलंच नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही बांधकामावरती चढलो ना तेवढी क्लिअर वगैरे होता. पण ज्यावेळेस आता काम चालू करायचं होतं पण परंतु आम्ही त्या बांधकामावरती वरती होतो. आम्ही पूर्ण म्हणजे वरती उभं होतो आम्ही त्या बांधकामावरती आणि त्याच्यामुळे आम्हाला वगैरे काही सुचलं नाही. आणि 5 मिनिटं मी असं म्हणजे विसावं वगैरे खाण्यासाठी तिथं वरती बसलो होतो वगैरे. बाकीचं काम म्हणजे भिजवायचं काम चालूच होत आणि खाली प्लॅस्टरचा वगैरे माल काही कारागीर कामगार वगैरे तयार करत होती. तर ते कामावरती म्हणजे अचानक तर पूर्ण म्हणजे असं जे काम आहे ना पूर्ण असं म्हणजे झोक्यासारखं पूर्ण जसं लेंटर पाण्यासाठी स्लॅब तुटला आणि लांब असा म्हणजे रोड
रोड फेकला गेला तो आणि त्याच्यानंतर मी एकदम कमरेवरती आदळलो पूर्ण, कारण कमरेवरती आदळलं म्हणजे मला पूर्ण म्हणजे असं उठता वगैरे पूर्ण येत नव्हतं, पूर्ण म्हणजे असं बसलेलो होतं. तर तिथंच कुणीतरी असं म्हणजे आसपास वगैरे जी लोक होते त्यांनी आम्हाला लांडे हॉस्पिटलमध्ये नेलं आणि एक जण होता तो त्याला कुठं नेला म्हणजे काही घाई 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 गडबडीमध्ये म्हणजे उचललं त्याच्यामुळे कुठं नेलं हे मला पण माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस मला लांडे हॉस्पिटलच्या दवाखान्यात ऍडमिट केलं ते म्हणे आमच्याकडे एक्सरे वगैरे करायची काही सुविधा वगैरे नाही, तुम्ही डायरेक्टली नागरी हॉस्पिटल संगमनेर इथे हाडाचा डॉक्टर वगैरे तिकडे नाही. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण म्हणजे असं मी म्हणजे मला वगैरे बसता वगैरे येत नव्हतं, मला दोन तीन माणसं उचलून वगैरे गाडीमध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये मग एमआरएस वगैरे केला. त्याच्यानंतर म्हणजे दोन तीन मनके पूर्ण म्हणजे आतल्या आतमध्ये कमी झाली होती, डॅमेज वगैरे आतल्या आत झाली होती पूर्ण असे चेमले गेलेले होते डायरेक्ट आत. त्याच्यामुळे जी मज्जा रोजी आहे ना तिला म्हणजे वगैरे नेमके आत दबला गेला होता की काय झालं होतं हिंका वगैरे काही समजत वगैरे नव्हतं. पण वगैरे तिथनं मला आहे ना म्हणजे पूर्ण माझं अंग आहे ना पूर्ण म्हणजे कमरेपासून वगैरे ना पूर्ण खाली चिमटा वगैरे जाणवला ना तरी काहीच वगैरे समजत नव्हतं. त्याच्यामुळे मी ना एकदम घाबरून गेलो होतो वगैरे. जर भविष्यात आपण चाललोच नाही तर असं म्हणजे मला वाटतच होतं आणि आता त्याच परिस्थितीनुसार म्हणजे अजूनपर्यंत तर मला चालताच वगैरे नाही. ऑपरेशन वगैरे झालं त्याच्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी वगैरे असं म्हणजे दवाखान्यात वगैरे गेलो म्हणजे आई वडिलांनीच वगैरे नेलं. परंतु तिथून मला माझं ऑपरेशन झालं दगडू मिस्त्री वगैरे त्यांनी मला इथं आणून वगैरे सोडलं. परत तुम्हाला भेटले मला ते ना अक्षरशः मला भेटायला सुद्धा आले नाही आणि असं विचार म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होते कारण मी खास त्यांच्याकडे कामाला वगैरे होतो. तरी ते मामा सेंटरिंग वाले मला त्यांची सेंटरिंग होती म्हणजे एक ते सपोर्ट वगैरे थोडक्यात मला पाहायला वगैरे ते दवाखान्यात आले होते. त्यांनी तर तोंडच दाखविले नाही त्यामुळे आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भांगरे पैसा समितीचे राज्य सरचिटणीस यांनी हा विषय न्यायालय व मानवी हक्क आयोगाच्या दारात नेण्याचा विचार केला आहे. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे अकोले. अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटी खानदेशी बकर कसाब समाज संचलित प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशन अंतर्गत धुळे शहर विभाग खाटिक समाजाच्या वतीने धुळे जिल्ह्याच्या 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कार्यक्रम दिनांक 4/1/2021 सोमवार रोजी झाला. यावेळी अध्यक्ष म्हणून AMMKS चे राज्य अध्यक्ष हाजी LS शेख हे होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत इकरा फाउंडेशनचे हाजी करीम सालार साहेब यांनी केले. यावेळी हाजी रज्जाक मास्टर हाजी मोहम्मद मास्टर तसेच माजी अध्यक्ष हाजी हुसनुद्दीन साहेब सरदार सेक्रेटरी हुसनुद्दीन पत्रकार साहेब हाजी शबुद्दीन साहेब डॉक्टर राज मोहम्मद हाजी हुसनुद्दीन मुनीर गफूर भाई इसरार भाई प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन प्राध्यापक शकील सर सेक्रेटरी वसीम रजा सर सलीम रशीद शेख शकील सर अफसर सर इरफान सर रशीद इन्स्पेक्टर रहीत भाई लुकमान सर रहीम लाड सर आदी येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीम रजा सर यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना रुस्तम पत्रकार यांनी केली. शिक्षणाचे महत्व ह्याविषयी मार्गदर्शन हाजी करीम सर प्राध्यापक शकील सर यांनी केले. धुळे शहर विभाग अध्यक्ष शेख आयुब हाजी सुमान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शहर विभाग उपाध्यक्ष शकील हाजी रज्जाक मास्टर जाकीर हाजी कमरुद्दीन जमील भाई लतीफ फौजी याकूब भाई निहाल भाई शकील भाई फारूक भाई नासिर हाजी रफिक भाई जुम्मा भाई इब्राहिम फौजी राजीव फौजी भिकन हाजी जहीर भाई शरीफ भाई शकील भाई अमित भाई मथुर भाई वसीम भाई अमन भाई हाशिम भाई आदींनी खूप मेहनत घेतली. माय प्रोफेसर शकील हाजी मुश्ताक चेअरमन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशन अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज. मैं ये मैसेज देना चाहता हूँ इस बाइक के जरिए कि हमारा प्रोग्रेसिव एजुकेशनल फाउंडेशन हमारे जो बड़े हैं जिम्मेदार है उस जिम्मेदार का गाइडेंस लेकर जैसे हमारे जिम्मेदारों में अलहाज करीम सालार सर भी है अलहाज हुसनुद्दीन हाजी साहब भी है और काफ़ी लोग जो है हमें गाइडेंस कर रहे हैं जिसके इसके अंदर LS शेख साहब हमारे आज के महाराष्ट्र के सदर
वो भी हमें जो है इस छोटे छोटे प्रोग्राम के लिए जो है गाइडेंस कर रहे हैं। इस प्रोग्रामों के जरिए हम ये हमारे बच्चों का हौसला बढ़ाना चाहते हैं। जो बच्चे जो 10वीं 12वीं के अंदर आला कामयाबी हासिल कर रहे हैं, ऐसे बच्चों के पीछे हमारा समाज का हर मेंबर जो है खड़ा है उनके मुस्तकबिल के लिए। इंशाल्लाह उनकी जो भी जैसे भी जहां भी जैसी मदद चाहिए उनको उस एतबार से मदद की जाएंगी। हमारे बच्चों ने कुछ हद तक कामयाबी हासिल की है कि जो बी MBBS, MD, MPharm इस तरीके से, लेकिन अब हमारा मिशन है कॉम्पिटिटिव एग्जाम MPSC और UPSC प्रशासकीय सेवा जिसे कहते हैं उसके अंदर हम हमारे बच्चों को भेजना चाहते हैं और उसके अंदर कुछ हद तक हमने कामयाबी हासिल की है। कुछ दो बच्चे हमारे UPSC के लिए एंट्रेंस के अंदर सिलेक्ट है, वो हज हाउस के अंदर आज भी जो है वो है, और एक बच्ची जो हमारी जो 40 गांव से ताल्लुक रखती है वो MPSC के बिल्कुल प्रीलिम एग्जाम उसने कामयाब की, प्रीलिम एग्जाम में उसने कामयाबी हासिल की। तो हमारा ये मिशन है MPSC और UPSC, हमारे बच्चे हमारे समाज के बच्चे इस कॉम्पिटिटिव एग्जाम के अंदर सक्सेस हो, ये सबसे बड़ा मिशन लेकर हम चल रहे हैं। पुनः एक नजर ठग घड़ामोड़ींवर। वॉटर प्युरिफायर व्यवसायात ॲक्वाबीज या नवीन ब्रँडचे दिमागदार उद्घाटन। पत्रकार दिनी ध्रुव ज्येष्ठ पत्रकारांचे आंदोलन। संबापा कॉलनीत लाखो रुपयांची धाडसी चोरी, तब्बल 8 लाखाच्या रोकडचा 9,12,000 मुद्देमाल चोरून पोबारा। धुळे ते औरंगाबाद एसटी फलक बदलून धुळे ते संभाजीनगर करा, मनसेचे आंदोलन। अकोले तालुक्यातील राजूर बस स्थानकात वाहतुकीची कोंडी। प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने डेबेवाडी येथे वृक्षारोपण पत्रकार दिन साजरा। अकोले तालुक्यातील तुळशीराम भांगरे या तरुणाची व्यथा। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले, भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।